महावितरण कंपनीने कुठलीही पूर्वसूचना न देता शेतीपंपाचे वीजपुरवठा बंद केल्यानं शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत असून एकीकडे कर्जमाफीवरून शेतकरी हवालदिल झाला असताना दुसरीकडे शासन आता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे हा प्रश्न निर्माण झालाय. आज महावितरणच्या कारभाराविरोधात संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. कोल्हार घोटी मार्गावरील संगमनेर जवळील वडगावपान फाट्यावर हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कर्जमाफी आमच्याकडे आणून असताना आमच्याकडे वाक्य अतिशय पठाणी पद्धतीने तुम्ही आमची वसूल चालू करतो. ही पद्धत आहे तुमची? तर काय स्वप्न चालले होते? महाराजांनी असंच केलं असतं का? त्या महाराजांचं नाव घेऊन तुम्ही प्रत्येक गोष्ट आमच्यावर लागता. ते एकच आहे तर आम्हाला कर्जमाफी पूर्ण मिळाली पाहिजे. सरकारने शेतीपंपाचा पुरवठा सुरळीत न केल्यास उद्यापासून तालुक्यातील सर्व सबस्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय. काल अचानकपणे महावितरणचे अधिकारी आले आणि त्यांनी गावातल्या संपूर्ण गावातले डिपे हाफ करायला सुरुवात केली. संपूर्ण गावातले गावाच्या गावामधले पंप त्या ठिकाणी वीज कनेक्शन तोडायला सुरुवात केली आणि यामुळे जो शेतकरी यापूर्वी जो कर्जमाफीमुळे त्रासलेला होता, जो बाजारभाव मिळत नसल्यामुळे त्रासलेला होता, त्याला आणखी कालपासून वेगळाच त्रास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. नवीन पिकांची पिकं आज शेतामध्ये उभे आहेत, नवीन लागवडी झालेल्या आहेत, कांद्याची लागवड चालू आहे आणि अशातच वीज गेल्यामुळं, वीज पंप बंद केल्यामुळं त्यांचं पिकं आज जळायला सुरुवात झालेली आहे आणि याचा निषेध करण्यासाठी सर्व शेतकरी आज रस्त्यावर या ठिकाणी उतरलेले आहेत. संगमनेर तालुक्यातली परिस्थिती मी आपल्या या ठिकाणी सत्य परिस्थिती आपल्या समोर मांडू या ठिकाणी इच्छितो. संगमनेर तालुक्यात जवळजवळ 750 आसपास डिपे आहेत आणि 14 कोटी थकबाकी आहे. पण ही परिस्थिती असताना गेल्या 2 वर्षापासून आमच्या शेतकऱ्याला कुठलंही बिल त्या ठिकाणी मिळालेलं नाही. जर बिलच मिळालं नाही तर कुठल्या पद्धतीने त्यांनी बिल भरायचं किंवा काय रक्कम भरायची हे माहीतच नसल्यामुळं तो बिल आज भरू शकत नाहीये. आणि अचानकपणे करण्याची पद्धत ही चुकीची आहे. थोडासा वेळ द्यायला पाहिजे होता, नोटीस द्यायला पाहिजे होती, थोडा वेळ द्यायला पाहिजे होता की या मुदतीमध्ये आपण भरा. पण तसं न करता हुकुमशाहीची भूमिका त्या ठिकाणी मांडत अचानकपणे रात्रीतून त्या ठिकाणी कनेक्शन कट करण्यात आलेले आहे. जर अशा आमची जी मागणी जी आहे, जी वीज चालू त्या ठिकाणी लगेच चालू करावी अशी मागणी त्या ठिकाणी आमची आहे आणि ती जर पूर्ण झाली नाही तर आम्ही या ठिकाणी जे सबस्टेशन आहेत किंवा जे वीज वितरणचे ऑफिस आहेत याला टाळं ठोकण्याचं काम संगमनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी केलं जाईल उद्यापासून. दरम्यान रास्ता रोको आंदोलन सुरू असताना एक रुग्णवाहिका यात अडकल्याचं आंदोलकांच्या लक्षात येताच तात्काळ आंदोलकांनी रुग्णवाहिकेचा रस्ता मोकळा करून देत माणुसकीचं दर्शन दिलंय. माय न्यूज ब्युरो, संगमनेर.